आणि येत्या चोवीस तासात राज्यामध्ये खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे खातेवाटपाच्या बाबतीत जोरदार बैठका सुरू आहेत मात्र अजूनही निर्णय होत नाही आणि याच खातेवाटपासोबत मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार असल्याची माहिती हाती येते बारा दिवस होऊन गेलेली आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मात्र अजूनही खाते वाटप झालेलं नाहीये आणि खातेवाटपावर बैठकांवर बैठका सुरू आहेत या बैठका फक्त राज्यातच नाही तर दिल्लीमध्ये सुद्धा झाल्या दिल्लीमध्ये भाजप पक्षश्रेष्ठींची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल भेट घेतली मात्र अजूनही चर्चेचं गुन्हा सुरूच आहे आणि काही खात्यांवरून चर्चा फिसकटत असल्यामुळे अजूनही खातेवाटप होत नसल्याची माहिती वारंवार समोर येत होती मात्र आत्ता जी माहिती समोर आली त्यानुसार येत्या साथ खाते वाटप होईल आणि मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल अभिषेक मोठा अपडेट देतील अभिषेक बैठकाचं सूत्र देखील होताना बघायला मिळालेलं होतं मात्र भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांकडनं अशी माहिती देण्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे की येत्या चोवीस तासामध्ये हा मंत्रिमंडळ जे खातेवाटप आहे ते पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळेल राष्ट्रवादी कडनं अनेक ज्या कॅ कॅबिनेटच्या संदर्भात जे खातं होतं ते मागण्यासंदर्भात त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात मागणी होताना आपल्याला बघायला मिळाली होती त्या संदर्भात देखील एक मत झाल्याचं कळतं आहे आणि पुढच्या चोवीस तासामध्ये आज संध्याकाळी किंवा मग उद्यामध्ये त्या जे खातंवाटप आहे त्याच्या संदर्भात संपूर्णपणे आपल्याला कॅबिनेट जे आहे ते होताना बघायला मिळेल दुसरीकडे जर का बघायचं तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आणि जे आहेत त्या चर्चा होताना बघायला मिळालेल्या होत्या आणि संदर्भात देखील माहिती अशी कळते आहे की लवकरच हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो देखील होणार आहे मात्र नेमकी तारीख केव्हा असेल किंवा मग नेमकी कधी होईल एकूणच अधिवेशनाच्या अगोदर किंवा अधिवेशनाच्या नंतर ह्या संदर्भात मात्र अजूनही संभ्रम कायम आहे मात्र मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होणार आहे हे देखील आपल्याला कळत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अभिषेक एबीपी माझा उगड़ा डोळे बघा नीट